बुधवार को क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने गुप्त जानकारी के आधार पर अवैध हथियार लेकर घूम रहे एक व्यक्ति को गिरफ्तार करने में यश प्राप्त किया है। बताया जा रहा है कि मिले हुए व्यक्ति का पुराना आपराधिक रिकॉर्ड भी रहा है। बुधवार को क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम पेट्रोलिंग कर रही थी, जिस दौरान उन्हें गुप्त जानकारी मिली कि आरोपी मुकेश हेड़ाऊ केडी के कॉलेज के पास प्राणघातक हथियार लेकर घूम रहा था। जिसके बाद आरोपी के बारे में जानकारी लेने के पश्चात पुलिस ने आरोपी को पकड़ने के लिए जाल बिछाया व उस जाल में आरोपी फंस गया। पुलिस द्वारा आरोपी के पास से लोहे की तलवार जब्त कर उसे सलाखों के पीछे डाल दिया। आज आम्ही स्वतः आणि आमचे एक पथक आहे, राजकुमार शर्मा यांचं पथक, गुन्हेगार सर्चिंग करीत असताना त्यामध्ये आम्हाला एक जो आरोपी आहे ज्याचं नाव मुकेश हेडाऊ आहे, तर तो रेकॉर्डवर जो आरोपी आहे तो आरोपी केडीके कॉलेजच्या जवळ एक शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीची आम्ही रेकी केली आणि त्याद्वारे आम्ही सापळा रचला असता आम्हाला तो मुकेश हेडाऊ जो आहे त्याच्याकडे एक प्राणघातक शस्त्र म्हणजे एक तलवार मिळाली, तर त्याला आम्ही ग्रेनेड लावून त्याची चौकशी केली। चौकशीनंतर त्याच्यावर 3 गुन्हे ऑलरेडी दाखल असल्याचे समजले, तो रेकॉर्डवरचा आहे आणि म्हणून तो त्याला आम्ही वेळेस ताब्यात घेतल्यामुळं कुठली एखादी गंभीर घटना होण्याचं टळलं, त्याचा काय प्लॅन होता आणि हे शस्त्र त्याने कुठून आणलं याबाबत आमची चौकशी सुरू असून त्याला पुढील कारवाई कमी आम्ही नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे। त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत या अगोदरचे, एक राईडचा गुन्हा आहे, एक जुगाराचा गुन्हा आहे आणि एक अपघाताचा गुन्हा आहे। आरोपी हा मुकेश हेडाऊ जो आहे हा लालगंज एरियात राहणारा आहे, पोस्टे 5 कॉलेजच्या हद्दीतील। आरोपीचं नाव आहे मुकेश हेडाऊ। ओके। गुन्हे शाखा के अपर पुलिस आयुक्त डॉक्टर सुनील फुलारी, पुलिस उपायुक्त गजानन राजमानी, सहायक पुलिस आयुक्त सुधीर नंदनवार के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक अशोक मेश्राम ने कार्यवाही को अंजाम दिया।